शहरात गजबजलेल्या दत्त चौक ते लक्ष्मी मार्केट रस्त्यावरील दमाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर स्मार्ट सिटीचं काम करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेनं 15 वर्षीय सायकलस्वार मुलगा जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी सकाळी 10:30 सुमारास घडली. समर्थ धोंडीबा भास्कर वय 15 असं मरण पावलेल्या मुलाचं नाव असून तो पंजाब तालीम समोर राहण्यास आहे. गुरुवारी सकाळी 10:30 सुमारास दमाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामाच्या ठिकाणी ठेकेदाराची मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरनं सायकलवरून जाणाऱ्या समर्थ भास्कर याला जोरदार धडक दिली. या अपघातात तो जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पळून गेला. या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्मार्ट सिटीच्या कामावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. दमाणी कॉम्प्लेक्स दत्त चौक परिसरात स्मार्ट सिटीच्या कामावर असणाऱ्या ट्रॅक्टरखाली एका लहान मुलाचा चिरडून मृत्यू झालेला आहे. सोलापूर शहरात असं चालू आहे की निकृष्ट कामाचा उत्कृष्ट दर्जा कसा असतंय याचं काम स्मार्ट सिटीच्या माध्यमातून होणाऱ्या इथल्या जे काय सुधारणेच्या नावाखाली शहराचं उद्ध्वस्तपणा करण्याचा प्रकार चालू आहे त्यातून या मुलाचा मृत्यू झालेला आहे. आणि आपण या परिसरात बघाल तर जिकडं तिकडं अपूर्ण केलेले कामं आणि खड्डे आहेत. रोज कितीतरी नागरिक या खड्ड्यामध्ये पडून हातपाय तोडून घेत आहेत आणि याची प्रशासन दरबारी कसलीही नोंद नाही. आमची शिवसेनेकडून अशी मागणी आहे की सदर हा जो मृत्यू झालेला आहे त्याबद्दल त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा. सिटीच्या लोकांना बोलवलं. लॉकडाऊनपासून 2 महिने इथले रहिवासी स्थानिक गावठाण भाग असताना मुलगा जो वैतागले लोक कामाला तर त्यात परत हे असते फौजदार चावडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट आणि इतर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दमाणी अपार्टमेंटच्या बोळाच्या समोर रस्त्यावर तो चालला असताना त्याचा बॅलन्स गेला आणि त्याच दरम्यान एक ट्रॅक्टर आहे तो दत्त मंदिराकडून लक्ष्मी मार्केटकडे रोडवरून चाललेला होता आणि त्या ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली त्याचं डोकं आल्यामुळे आणि त्या डोक्याला जखम झाल्यामुळे तो जागेवर ऑन द स्पॉट खलास झालेला आहे. त्यात यातील ट्रॅक्टरचा नंबर हा MH13CS6541 आहे आणि त्यावर जो चालक होता त्याचं नाव आहे चिदानंद अशोक मलवंडा वय 25 राहणार देगाव इथे तो राहणार आहे. तसा तो डोणस गावचा आहे मंगळवेढा इथे परंतु तो ड्रायव्हर म्हणून त्या ट्रॅक्टरवर काम करतो. आणि ही घटना घडल्यानंतर पोलिसांना आमच्या फौजदार जवळीचे समजलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक बैरट साहेब आणि त्यांची टीम त्या ठिकाणी तात्काळ गेली आणि त्या मुलाची बॉडी जी आहे ती ताबडतोब तिथून सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आली आणि ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचा चालक त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे.